सीनियर रोज आज आपण या एका वेगळ्या आगळ्या संकल्पनेबद्दल माहिती घेणार आहोत. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत करन्सी नोट त्याचबरोबर करन्सी कॉइन प्रिंट करणारी सेंट्रल बँक म्हणजेच मध्यवर्ती बँक ही एक महत्त्वाची मॉनिटरी अथॉरिटी असते. विशिष्ट अर्थव्यवस्थेतील विविध प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या किमतीच्या चलनी नोटा व चलनी नाणी प्रिंट करणे, ते सर्क्युलेट करणे, त्याचबरोबर त्यावरती नियंत्रण ठेवणे, देशातील जनतेस आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या किमतीची कॉइन्स व वेगवेगळ्या किमतीच्या चलनी नोटा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था निर्माण करणे ही जबाबदारी प्रामुख्याने देशातील मध्यवर्ती बँकेची म्हणजेच सेंट्रल बँकेची असते. सेंट्रल बँक इज द मॉनिटरी अथॉरिटी फॉर द पर्टिक्युलर कंट्री विच प्रोड्यूस करन्सी नोट्स अँड कॉइन्स फॉर द व्हेरियस इकॉनॉमिक अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. भारताचा विचार करता भारताची मध्यवर्ती बँक ही भारतीय रिझर्व बँक ही आहे की जिचा उल्लेख आपण RBI किंवा रिझर्व बँक ऑफ इंडिया असा करत असतो. तथापि या देशातील एकूण करन्सी नोट व कॉइन प्रिंट करणारी यंत्रणा आपण पाहिली तर यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांचा उल्लेख आपणास यामध्ये करावा लागेल, ज्यामध्ये प्रामुख्याने सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था असून या संस्थेच्या आधिपत्याखाली विविध प्रकारच्या 9 संस्था कार्यरत असल्याचे आपणास दिसेल, ज्यामध्ये प्रामुख्याने भारतातील आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या करन्सी नोट त्याचबरोबर सिक्युरिटी पेपर्स म्हणजे स्टॅम्प पेपर किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची स्टॅम्प तिकीट्स यासारख्या सिक्युरिटी पेपरचे प्रिंटिंग करण्याची व्यवस्था या देशातील सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केलेली असून त्याकरिता करन्सी नोट प्रेस नासिक, करन्सी नोट प्रेस देवास या 2 संस्थांच्या माध्यमातून देशासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या किमतीच्या नोटा छापण्याचे कार्य केले जाते. त्याचबरोबर सिक्युरिटी पेपर प्रिंटिंगकरिता सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद, सिक्युरिटी पेपर मिल होशिंगाबाद, इंडिया सिक्युरिटी प्रेस नासिक या 3 वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. त्याबरोबरच देशातील विविध प्रकारच्या आर्थिक व्यवहाराकरिता आवश्यक असणारी वेगवेगळ्या किमतीची कॉइन्स मिंट करण्याकरिता म्हणजेच कॉइन छापण्याकरिता ज्या वेगवेगळ्या टांगसाळी त्या ठिकाणी चालवल्या जातात की ज्यांना आपण कॉइन प्रिंटिंग मिंट्स असे आपण म्हणतो, ज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून 4 वेगवेगळ्या मिंट मिल्स चालवल्या जातात, ज्यामध्ये इंडिया गव्हर्नमेंट मिंट मुंबई, कोलकाता, हैदराबाद, नोएडा या 4 वेगवेगळ्या मिंट मिलच्या माध्यमातून या देशासाठी आवश्यक असणारी वेगवेगळ्या किमतीची कॉइन्स प्रिंट केली जात असतात. याबरोबरच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एका विशिष्ट संस्थेच्या माध्यमातून देखील या देशासाठी आवश्यक असणाऱ्या चलनी नोटा प्रिंट करण्याचे कार्य केले जाते. त्या संस्थेस भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड असे म्हटले जाते. या संस्थेच्या आधिपत्याखाली प्रामुख्याने 2 करन्सी प्रिंट प्रेस कार्यरत आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने करन्सी प्रेस मैसूर कर्नाटका, करन्सी प्रेस सलबोनी वेस्ट बेंगॉल या 2 करन्सी प्रेस या ठिकाणी चलनी नोटांचे प्रिंटिंग करण्याचे कार्य करत असतात. थोडक्यात भारतामध्ये करन्सी नोट प्रिंट करण्यासाठी 4 वेगवेगळ्या करन्सी प्रेस आहेत की ज्यामध्ये भारत सरकारच्या मालकीच्या करन्सी नोट प्रेस नासिक, बँक नोट प्रेस देवास आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मालकीच्या 2 प्रेस की ज्यामध्ये करन्सी प्रेस मैसूर, करन्सी प्रेस सलबोनी या 4 करन्सी प्रिंटिंग प्रेसचा समावेश होतो. तर या व्यतिरिक्त या देशासाठी आवश्यक असणारी वेगवेगळ्या किमतीची कॉइन्स प्रिंट करण्याकरिता भारत सरकारने मिंट मिल्स मुंबई, कोलकाता, हैदराबाद व नोएडा
या चार मिलची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे। या संस्थेच्या माध्यमातून आवश्यक असणारे कॉइन्स व करन्सी नोट प्रिंट केल्या जातात व त्या भारतीय रिझर्व बँकेस हँडओव्हर केल्या जातात। भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडियाचे इश्यू डिपार्टमेंट म्हणजेच करन्सी इश्यू मॅनेजमेंट डिपार्टमेंट या सर्व नोटा व नाणी संकलित करून ती अर्थव्यवस्थेमध्ये सर्क्युलेट करण्याची व्यवस्था करत असते, ज्यामध्ये या प्रेस व करन्सी कॉइन मिलच्या माध्यमातून प्राप्त झालेली कॉइन्स व वेगवेगळ्या करन्सी नोट या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इश्यू डिपार्टमेंटकडून निर्गमित करण्याची व्यवस्था केली जात असते। यामध्ये साधारणपणे इश्यू डिपार्टमेंटने संकलित केलेल्या नोट देशातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या करन्सी चेस्ट, त्याचबरोबर या देशातील वेगवेगळ्या बँकांच्या ब्रांचेस यांच्या माध्यमातून करन्सी नोट जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येत असते। अर्थात या करन्सी नोटच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या करन्सी नोट प्रिंट करण्याचा कॉस्ट व प्रत्यक्षात त्याची छापलेली व्हॅल्यू की ज्याला आपण फेस व्हॅल्यू असे आपण म्हणतो, यामध्ये खूप मोठे अंतर असते। तर या अंतरामधील जे महत्त्वाचा गाळा किंवा त्याच्यामधील जे अंतर आहे ते त्या ठिकाणी संबंधित रिझर्व्ह बँकेला म्हणजेच मध्यवर्ती बँकेला अधिकच्या उत्पन्नाच्या स्वरूपात रेव्हेन्यू प्राप्त होत असतो। हा रेव्हेन्यू म्हणजेच सिनोरेज। इट इज अ डिफरन्स बिटवीन कॉस्ट ऑफ प्रिंटिंग अँड सर्क्युलेशन ऑफ करन्सी अँड ॲक्च्युअल फेस व्हॅल्यू ऑफ करन्सी नोट। इट इज ऑल्सो नोन ॲज अ रेव्हेन्यू फॉर सेंट्रल बँक ऑफ द नेशन। सिनोरेज म्हणजेच असे उत्पन्न की जे उत्पन्न या देशातील मध्यवर्ती बँकेस करन्सी नोट प्रिंट करण्यापासून प्राप्त होत असते। यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला, उदाहरणार्थ 2000 रुपयाची करन्सी नोट प्रिंट करण्याकरिता भारतीय रिझर्व्ह बँकेस किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रिंटिंग प्रेसला 3 रुपये 53 पैसे एवढा खर्च त्या ठिकाणी येत असतो। तर त्या ठिकाणी या करन्सी नोट प्रत्यक्ष जनतेच्या हातामध्ये पोहोचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे इश्यू मॅनेजमेंट डिपार्टमेंट, त्याचबरोबर करन्सी चेस्ट व इतर नेटवर्ककरिता येणारा खर्च हा 5 रुपये गृहीत धरला असता या करन्सी नोट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा एकूण खर्च 8 रुपये 53 पैसे इतका होतो। मात्र ज्या नोटेची छापाई 3 रुपये 53 पैसे एवढ्या खर्चामध्ये झालेली आहे, अशी करन्सी नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील वित्तीय यंत्रणेच्या माध्यमातून 2000 रुपये एवढ्या फेस व्हॅल्यूज देत असते। फेस व्हॅल्यू म्हणजे संबंधित करन्सी नोटवरती छापलेली किंमत की ज्याच्या आधारे तेवढ्या विशिष्ट किमतीच्या वस्तू किंवा सेवा बाजारातून खरेदी करता येणे शक्य असते। म्हणजेच 2000 रुपयाच्या नोटेची फेस व्हॅल्यू ही जरी 2000 रुपये इतकी असली तरी प्रत्यक्षात ही नोट छापाईसाठी येणारा खर्च हा 3 रुपये 53 पैसे इतका असतो। तर ती नोट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जे ट्रान्समिशन मेकॅनिझम राबवले जाते त्या मेकॅनिझमवरती सर्वसाधारणपणे 5 रुपये इतका खर्च हा त्या ठिकाणी गृहीत धरला तर या ठिकाणी हा खर्च होतो 8 रुपये 53 पैसे। परंतु 2000 रुपयाचे मूल्य रिझर्व्ह बँकेला प्राप्त होत असते, मात्र यामधून हा खर्च वजा केला असता 1991.47 रुपये एवढे अधिकचे उत्पन्न या उदाहरणामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेस प्राप्त होते। ही ज्याला आपण सिनोरेज असे आपण त्या ठिकाणी म्हणत असतो की हे एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मिळालेले हे उत्पन्न असते की जे केवळ या देशातील मध्यवर्ती बँकेला किंवा इतर देशातील मॉनेटरी अथॉरिटी म्हणजे ज्या मौद्रिक अधिसत्ता असतात की ज्या त्या विशिष्ट देशासाठी आवश्यक असणारे चलन छापण्याचे कार्य करत असतात अशा संस्थेला किंवा त्या देशातील मध्यवर्ती बँकेला प्राप्त होणारे हे एक वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचे उत्पन्न असते की ज्याला आपण सिनोरेज असे म्हणत असतो। अर्थात भारताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या करन्सी नोट प्रिंट केल्या जातात की त्याची जर आपण कॉस्ट ऑफ प्रिंटिंग जर आपण विचारात घेतली तर आपणास या स्लाइडमध्ये दाखवलेल्या आकडेवारीवरून आपणास या नोटांची कॉस्ट ऑफ प्रिंटिंग लक्षात येईल। यामध्ये जर आपण पाहिलं तर 10 रुपयाच्या नोटेचे प्रिंटिंग करण्यासाठी येणारा खर्च हा प्रति नोटेसाठी 1 रुपया 1 पैसे इतका आहे, तर 20 रुपयाच्या नोटेच्या बाबतीमध्ये तो खर्च 1 रुपया इतका आहे,
50 रुपयाची नोट प्रिंट करण्यासाठी येणारा खर्च हा 1 रुपया 1 पैसा इतका आहे. 100 रुपयाची नोट जर प्रिंट करायची असेल तर सरासरी हा खर्च 1 रुपया 51 पैसे इतका आहे. तर 2 रुपयाच्या नोटेच्या बाबतीमध्ये हा उत्पादन खर्च म्हणजे 1 करन्सी नोट उत्पादित करण्याचा खर्च 2 रुपये 15 पैसे इतका आहे. तर 500 रुपयाची नोट प्रिंट करण्याकरिता भारतीय रिझर्व्ह बँकेला किंवा भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडला 2 रुपये 57 पैसे इतका खर्च करावा लागतो. तर 2000 रुपयाच्या नोटेच्या बाबतीमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडला 4 रुपये 18 पैसे इतका खर्च करावा लागतो. तथापि त्या ठिकाणी जर आपण या 2 वेगवेगळ्या संस्था जर पाहिल्या तर यामध्ये सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड या 2 वेगवेगळ्या संस्था आहेत. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून या करन्सी नोट प्रिंट केल्या जात असतात, मात्र यांच्या कॉस्ट ऑफ प्रिंटिंग मध्ये काही प्रमाणात तफावत असल्याचे देखील आपणास दिसून येईल. मात्र सरासरी जर आपण विचार केला तर 2000 रुपयाची नोट प्रिंट करण्यासाठी 3.5 ते 4 रुपये इतका खर्च येतो. मात्र त्या नोटेचे वास्तव मूल्य जे आहे, प्रत्यक्षात देवाणघेवाणीमधून प्राप्त होणारी जी व्हॅल्यू आहे, ती 2000 रुपये इतकी असल्याचे आपणास दिसते. हे जे वाढीव मूल्य आहे, हे वाढीव मूल्य म्हणजे सिनेवरेज असते. तर यावरून आपणास की प्रत्यक्षात सिनेवरेजच्या माध्यमातून देशातील मध्यवर्ती बँकेला अधिकचे उत्पन्न नेमके कोणत्या पद्धतीने प्राप्त होत असते हे आपणास यावरून लक्षात आलेले असते. धन्यवाद.